अमरावती मध्ये प्रथमच Amazon e-commerce प्लॅटफॉर्म वरील वस्तू व उत्पादनांचा भव्य सेल। ब्रँडेड कंपनीच्या वस्तूंवर 40-70% पर्यंत भारी सूट। लेडीज वेअर, मेन्स वेअर, चिल्ड्रन्स वेअर, क्रॉकरीज, हँडलूम, बच्चे कंपनीची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी वस्तू सारं काही एकाच दालनात उपलब्ध। Amazon e-commerce प्लॅटफॉर्म वरील ब्रँडेड वस्तूंच्या या सेलला भेट द्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पैशांची बचत करा। तर आजच भेट द्या। पत्ता: मनपा संकुल, दुसरा माळा, राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला, राजापेठ, अमरावती। नमस्कार, आरसीएनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी अतुल चव्हाण। एक नजर टाकूया आजच्या सविस्तर घडामोडींवर। BMV परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांच्या संकल्पनेतून सुंदर व सुशोभित असा पर्यावरणपूरक थीम पार्क उभा करण्यात आला आहे। जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून याचे उद्घाटन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार महोदयांसह सर्व अतिथी मान्यवरांचा स्वामी विवेकानंद मंडळ व प्रशांत डवरे मित्रमंडळ यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। याबरोबर थीम पार्क साकारण्याला मूर्त रूप देणारे प्रशांत डवरे, रचनाकार जीतू नाईक व शिवा बालदे यांचा अतिथींच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पार्टीचे नवनियुक्त अमरावती शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांचा देखील मान्यवर अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। VMV भागात अनेक लोकवसाहती असल्यानं या भागात ग्रीन जिम, क्रीडांगण तसेच सौंदर्यीकरणाचे काम करणे ही आपली जबाबदारी आहे। यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखून पर्यावरण संवर्धनाला आपण चालना देणार असल्याचे प्रतिपादन आमदार महोदयांनी केले। पर्यावरण आपण समतोल जोपर्यंत साधणार नाही त्यापर्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपलं जीवन चांगलं होऊ शकत नाही, आरोग्य चांगलं राहू शकत नाही। म्हणून जेवढी जास्त झाडं लावाल तेवढंच आपलं आरोग्य चांगलं राहू शकते। अशा माध्यमातून या ठिकाणी स्वामी विवेकानंद ग्रीन पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी हे सौंदर्यीकरण झालंय। खरंच मी या ठिकाणी प्रशांत भाऊचं, त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करते। कारण विकास करत असताना अनेक काम असतात। त्या ठिकाणी सांगितलं की VMV परिसरामध्ये आपण या ठिकाणी ग्राउंड तयार केले, क्रिकेटचं आहे, त्या ठिकाणी हॉकीचं होणार आहे, वॉकिंग ट्रॅक होणार आहे, अनेक ग्राउंड त्या ठिकाणी करायचं आहे। यावर्षी 10 कोटी, मागच्या वर्षी 10 कोटी आले, यावर्षी 20 कोटी येणार आहे। या ठिकाणी मला 3 वर्षामध्ये 50 कोटी आणायचे आहे। 10 कोटीचं काम झालेलं आहे, 20 कोटीचं काम या वर्षीच्या ह्याच्यात करायचं आहे। मागच्या वर्षी मी पैसे आणले 75 कोटी, या वर्षीच्या ह्याच्यात या मार्चच्या बजेटमध्ये मला 25 कोटी मिळाले। 25 कोटीचे कामं मंजूर झाले, 10 कोटीच्या कामाचे उद्घाटन झाले, येणाऱ्या 15 कोटीच्या कामाचे उद्घाटन होणार आहे। प्रभागातील चौकाचे नामकरण झाल्याने जुनी अमरावतीची ओळख पुसून नवी अमरावती उदयास येते आहे। 16व्या शतकात ज्या क्रांतिकारकांनी पुरोगामी विचारातून नवक्रांती घडवली त्या क्रांतिकारकांचे नाव चौकांना देण्यात आले आहे। आता या ठिकाणी सौंदर्यीकरणासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला। दरम्यान याप्रसंगी आपल्या संबोधनात माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी प्रभागातील थीम पार्क स्थापन करण्यामागची संकल्पना विशद केली। स्वामी विवेकानंदांनी आपल्याला म्हणजे युवकांना विशेषतः प्रेरणा दिली त्यांच्या वागण्यातून। त्यांची जी शिकवण आहे की युवकांनी कसं असलं पाहिजे, युवकांनी म्हणजे मोठं होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे सगळे त्यांनी शिकवण दिली आणि त्यांचाच आदर्श युवकांनी घेतला पाहिजे। आणि यातून या ठिकाणी आपण या पार्कसोबत स्वामी विवेकानंदांचा इथे स्टॅच्यूसुद्धा उभारलेला आहे। यातून सर्वजण, सर्व युवक युवती इथे येऊन फक्त बसणार नाही तर या स्वामी विवेकानंदांनी जी शिकवण दिली आपल्याला त्या शिकवणसुद्धा आत्मसात करतील आणि पुढील जीवनात आपलं यशस्वी वाटचाल करतील। म्हणून या ठिकाणी मला विशेष असा आनंद होतो की ही कार्य करताना विलंब झाला, थोडा निवडणुका लांबल्या म्हणून आपण उद्घाटन घेऊ शकलो। तर इथे आपल्याला मी या ठिकाणी जाहीर करतो की सामाजिक कुठलाही कार्यक्रम असो की आपण निश्चितच या ठिकाणी कुठलेही कार्यक्रम आपण घेऊ शकणार आहे, त्याला परवानगीची विशेष गरज लागणार नाही। फक्त तो कार्यक्रम सामाजिक स्वरूपाचा असला पाहिजे, वैयक्तिक स्वरूपाचा नसला पाहिजे। राष्ट्रीय सामाजिक असा जर कार्यक्रम असला तर निश्चितच आपण या परिसरामध्ये या ठिकाणाहून आपण कार्यक्रम भविष्यात घेत राहू।
स्थानिक नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, तसेच बालकांना खेळण्यासाठी वृद्ध मंडळींना क्षणभर विसावा घेण्यासाठी, महिला पुरुषांना स्वच्छ वातावरणात फिरण्यासाठी सदर परिसरात विकसित करण्यात आला असल्याचे प्रशांत डवरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत डवरे, निलिमा काळे, मंजुश्री महल्ले, ज्येष्ठ नागरिक सुखदेवराव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे, स्वामी विवेकानंद मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश निर्मळ, माजी मुख्याध्यापक सुभाषराव खांडे, दयाराम तायडे, यश खोडके, अशोकराव मैदानकर, श्यामरावजी मेश्राम, सुभाषराव देशमुख, अशोक मोहितकर, अशोक मोहरील, रामभाऊ भुयार, ॲडव्होकेट अमित जामठीकर, ॲडव्होकेट अशोक बोकाटे, प्रशांत महल्ले, स्वामी विवेकानंद क्रीडा व साधना मंडळ, श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, श्री क्रिकेट अकॅडमी, तसेच अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या 28/5/2019 रोजी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित विशेष सभेमध्ये पाणी टंचाईबाबतच्या चर्चा दरम्यान तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांच्या दिशेनं साऊंड माईक भिरकावला व पाण्याच्या बॉटल फेकून सभागृहात भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सोमवार दिनांक 6 जून 2022 रोजी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये देवेंद्र भुयार यांच्यावर कलम 353 अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना न्यायालयाने 3 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील रणजित नशिकांत भेटाळू यांनी सबळ युक्तिवाद केला. विवाहित महिलेसोबत दोघांचे असलेले प्रेमसंबंध विकोपाला गेले. यातून उद्भवलेल्या वादातून एका प्रियकरानं दुसऱ्या प्रियकराची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास सांगापूर फाट्याजवळ घडली. सचिन विजयराव खरात, वय वर्ष 30 राहणार नवसारी असे मृत युवकाचे नाव असून तो रंगकाम करीत होता असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. राजेश पंडितराव गणोरकर, वय 30 राहणार सोनोरी असे संशयित हल्लेखोराचे नाव असून तो झालेल्या झटपटीत जखमी झाला. राजेश याच्या संपर्कात वर्षभरापासून एक महिला आली होती. ती महिला सचिन खरात सोबतही बोलत होती. त्यावरून सचिन व राजेश या दोघांमध्ये काही दिवसांपासून वादविवाद सुरू होते असे सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांनी सांगितले. राजेशच्या डोक्यात राग असल्यामुळे त्याने सचिन व त्या महिलेला भेटण्याकरिता चांगापूर फाट्यावर बोलावून घेतले. दुपारी 2:30 सुमारास सचिन चांगापूर गेटजवळ आपल्या एका मित्रासोबत पोहोचला. तेथे सचिन व राजेश यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. दोघांचा वाद सुरू असतानाच तिथे महिला दाखल झाली. दरम्यान राजेशने सोबत आणलेल्या चाकूनं सचिन खरात याच्या छातीवर 4 ते 5 वार केले. एक वार त्याच्या चेहऱ्याजवळ केला. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्ष व गाडगेनगरची सीआर व्हॅन तेथे पोहोचली. वलगाव पोलीसही तातडीने दाखल झाले. सीआर व्हॅनमधून दोन्ही जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती सचिन खरात याला मृत घोषित केले. घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली महिला व सचिनचा मित्र या दोघांचेही बयान गाडगेनगर पोलिसांनी नोंदवले. मृत सचिनचा भाऊ जय विजय खरात यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी राजेश पंडितराव गणोरकर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली होती. जिल्हा परिषदमधील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली ही नियमबाह्य असून गेल्या 2 वर्षात बिगर अनुसूचित जमाती क्षेत्राबाहेर मागासवर्गीयांचे आरक्षण या बिंदू नामावलीच्या चुकीच्या धोरणाने हिरावून घेण्यात आले आहे. याबाबतचे शासनाकडून दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्यानंतरही याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रहार शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली 2019 इतर मागासवर्गीय शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक व शासन आदेशाला पायदळी तुडवून नियमबाह्यपणे करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्त व जिल्हा परिषद सीईओ यांना नियमबाह्य बिंदू नामावलीची पुन्हा तपासणी करून नियमानुसार बिगर पेसामधील आरक्षण अबाधित ठेवण्याचे आदेश 2 वर्षाआधी दिले. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवित या 2 वर्षात उलट इतर मागासवर्गीयांची एकूण 1177 पदे बिगर पेसामध्ये अतिरिक्त करून त्यांच्या आरक्षणावर घाला घातला. तर दुसरीकडे पेसामध्ये केवळ 121 शिक्षक कार्यरत दाखवून 1245 पदे एकाच वेळी 100% रिक्त दाखवल्याचा महान प्रताप ही शिक्षण विभागाने केलाय. आंदोलनाप्रसंगी जमलेल्या शिक्षकांनी उठबशा काढून झेडपी प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. तसेच आंदोलन अखेर सीईओ अविशांत पंडा यांना निवेदन देऊन तत्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली. शिक्षक संघटनेचा दुरुस्ती शिक्षक संघटनेचा
सांगण्यात येते की प्राथमिक शिक्षण संवर्गाची बिंदू नामावली सन 2019 मध्ये इतर मागासवर्गीय शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक व शासन आदेशाला पायदळी तुडवून नियमबाह्यपणे मंजूर करण्यात आली असल्याची तक्रार महेश ठाकरे यांनी केली असता बिंदू नामावली पुन्हा तपासून नियमानुसार करण्याचे आदेश दिले होते. 2 वर्षात इतर मागासवर्गीय शिक्षकांची बिगर पेसामध्ये 1177 पदे रिक्त करून त्यांच्या आरक्षणावर घारा घातल्याचा ठपकाही मंत्रालयाने जिल्हा परिषद प्रशासनावर ठेवला आहे. तर दुसरीकडे पेसामध्ये केवळ 121 शिक्षक कार्यरत दाखवून 1245 पदे एकाच वेळी 100% रिक्त दाखवल्याचा महान प्रताप केला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली. मी मेलघाट मधील एक शिक्षक आणि मेलघाट मधील समस्त शिक्षक एक विनंती करत आहे करतो की त्यांनी आपल्या शब्दाला दिलेला शब्द पाळावा आणि तत्काळ 9 जून पासून पोर्टल सुरू करून बदली प्रक्रियेला सुरुवात करावी. आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्ही यानंतर 8 जून 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारासुद्धा या ठिकाणी प्रशासनाला दिला आहे आणि आम्ही त्या निर्णयावर ठाम आहोत. आणि या ठिकाणी आम्हाला जर त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आमचं टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र आम्ही करू असा इशारासुद्धा आम्ही या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला आणि विभागीय आयुक्त कार्यालयाला आम्ही देऊ इच्छितो. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा प्रयत्न चालू ठेवू. कितीही टोकाची भूमिका घ्यायला आम्हाला वेळ आली तरी आम्ही तो घेण्याचा प्रयत्न करू आणि सतत प्रयत्न आमचे चालू ठेवू. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश सरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे प्रयत्न चालू ठेवू आणि एकच प्रहार होईल आणि संपूर्ण समस्या आमच्या निकाली लागतील अशी मी अपेक्षा करते. या ठिकाणी वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज. अमरावतीमध्ये प्रथमच अमेझॉन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील वस्तू व उत्पादनांचा भव्य सेल. ब्रँडेड कंपनीच्या वस्तूंवर 40-70% पर्यंत भारी सूट. लेडीज वेअर, मेन्स वेअर, चिल्ड्रन्स वेअर, क्रॉकरीज, हँडलूम, बच्चे कंपनीची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स व गृहोपयोगी वस्तू, सारं काही एकाच दालनात उपलब्ध. अमेझॉन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील ब्रँडेड वस्तूंच्या या सेलला भेट द्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्या पैशांची बचत करा. तर आजच भेट द्या. पत्ता: मनपा संकुल, दुसरा माळा, राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला, राजापेठ, अमरावती. ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील घडामोडींकडे. मात्र फ्रेझरपुरा पोलिसांनी अशाच एका सायकल चोरट्याला स्थानिक वडाळी नाका येथील रामदेव बाबा टावर समोर त्याने आपली सायकल उभी करून दुकानात कामानिमित्त गेला आणि परत आला तर त्याला सायकल दिसून न आल्याने त्याची तक्रार फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी CCTV फुटेजच्या माध्यमातून सायकल चोरट्याचे निष्पन्न केले. त्याचा शोध घेऊन आरोपी गोपाल अशोक डोंगरे 34 वय वर्ष 34 राहणार भूगाव अचलपूर हल्ली मुक्काम वडाळी याला अटक करून त्याच्याकडून चोरलेली हिरो कंपनीची सायकल किंमत अंदाजे 16,000 रुपये जप्त केली. तसेच आरोपी आणि शहरातील इतर परिसरातून चोरलेल्या अशा 11 सायकली अंदाजे किंमत 77,000 रुपये ची माळ पोलिसांनी आरोपी गोपाळ डोंगरे यांच्याकडून जप्त करण्यात आले. तसेच आरोपी याने शहरातील इतर परिसरातून चोरलेल्या अशा 11 सायकली अंदाजे किंमत 77,000 रुपयाचा माल पोलिसांनी आरोपी गोपाळ डोंगरे यांच्याकडून जप्त करण्यात आला. तर शहरातील अनेक चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नितीन मगर, उपनिरीक्षक गजानन राजमालू, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश श्रीवास, हरीश बुंदिले, श्रीकांत खडसे, हरीश चौधरी, निलेश जगताप, धनराज ठाकूर, अनुप झगडे या पथकाने कारवाई केली. मागील 2 दिवसांपासून वातावरण कोरडे असून उष्णतेची लाट मात्र 7 जून पर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर वातावरणातील दाहकता कमी होऊन 10 जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सध्या विदर्भात वातावरण उष्ण असून तापमानात वाढ झाली आहे. यंदा संपूर्ण एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात तापमानाची लाही झाली होती. मात्र मे महिन्याच्या 3 आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे उष्णतामान कमी झाले होते. मात्र मागील 3 दिवसांपासून उष्णतामानात पुन्हा वाढ झाली आहे. 3 जूनला शहरात पारा थेट
44.6 अंशावर तर 4 जूनला 43.6 अंशावर होता। त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते। ही उष्णतेची लाट सोमवारी रात्रीपर्यंत कायम राहणार आहे। यानंतर मात्र हळूहळू तापमान कमी होणार आहे। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे। त्यानुसार 21 ते 23 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये धडकला आहे। सध्या मान्सून गोव्यात असून आज राज्यात दाखल होणार आहे। असे असले तरी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस 9 जूनपर्यंत येणार नाही असा अंदाज आहे। डफरीन परिसर स्थित आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजू दामोदर यांच्याकडून कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असल्याने कर्मचारी चांगलेच त्रस्त झाले आहे। इतकेच नाही तर वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने कुष्ठरोग निवारणार्थ काम करताना कर्मचाऱ्यांना कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची कैफियत सुद्धा कर्मचाऱ्यांनी आरसीएन समोर व्यक्त केली। या संदर्भात अवैद्यकीय पर्यवेक्षक गजानन सत्यवान पन्हाळे यांनी आपली आपबीती कथन करताना सांगितले की आपण कार्यालयीन कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो असता अमरावती येथील कार्यालयात 2 वैद्यकीय पर्यवेक्षक असताना तुम्ही पुणे येथे गेले अशी विचारणा करत कारणे दाखवा नोटीस दिली। गजानन पन्हाळे हे अमरावती येथून 300 किलोमीटरचा प्रवास करून कर्तव्यावर हजर असता मात्र तुम्ही या ऑफिसच्या कुठल्याच कामाचे नाही असे म्हणून डॉक्टर दामोदर या त्यांना नेहमीच अपमानास्पद वागणूक देत असल्याची कैफियत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। सदर वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने कुष्ठरोग निवारणार्थ कुठलेही कार्य योग्य पद्धतीने न करता कर्मचाऱ्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याने आता वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून आपली कैफियत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आमच्या ज्या पन्नाकोपच्या वैद्यकीय अधिकारी आहेत तर त्या म्हणजे सहकार्य न करता त्या विनाकारण त्रास देतात कर्मचाऱ्यांना। फील्डवर जर आपण बोलावलं तर त्या पहिले तर नाहीच म्हणतात, म्हणजे रुग्ण वगैरे तपासायला त्यांचं नाहीच असते, मग त्या घरूनच सगळ्या कमेंट्स करतात जे काही करायचं आहे तर ते त्या नकारात्मक असतात। त्यांचा काही असं त्याला हे नसतं की ठीक आहे बा मी येते किंवा करते तुम्हाला मदत करते असं काही नसते त्यांचं। मग ते उलट आपल्याला उलट त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी त्या बोलत असतात, असं त्यांचं सहकार्य नाही आहे। आम्ही सेंटरला असल्यामुळं त्या कधी येतात कधी जातात आमच्यासमोर ते दिसत नाही, त्या कधी येतात कधी जातात हे आम्हाला कधीच माहीत नाही। तर वेतनासाठी त्या घरी बोलवतात त्या कर्मचाऱ्यांना, तिथं त्या सह्यासाठी घरी बोलावतात तिथं त्या सह्या देतात। त्या पर्सनली कधी येतात आम्हाला माहीत असते कारण आम्ही आमच्या सेंटरला असतो। या ठिकाणी उपस्थित असणारे वैद्यकीय अधिकारी ज्यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे तर ती नेमणूक आहे कुष्ठरुग्णांची सेवा करण्यासाठी, परंतु त्या कधी या कार्यालयात उपस्थित राहत नाहीत, महिन्या उपस्थित राहत नाहीत आणि कधीही कुष्ठरुग्णांची सेवा करत नाहीत। आणि त्यांनी त्यांना विचारलं आम्ही की रोग प्रतिक्रिया असती कुष्ठरोगामध्ये सर्वात मोठी कॉम्प्लिकेशन जी असते जे गुंतागुंत असती तर ती असती रोग प्रतिक्रिया, पण त्यांना आम्ही कधी सांगतो मॅडम तुम्ही रुग्ण बघा, परंतु त्या म्हणतात की हे माझं काम नाही, हे काम हे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं काम आहे। आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला यातलं कुठलंही ज्ञान नाही आहे आणि हे वैद्यकीय अधिकारी आम्हाला नेहमी कुठल्याही सेवेसाठी कामाचे नाहीत आणि वैयक्तिकशः हे लोक त्रास देतात आम्हाला, कर्मचाऱ्यांना सर्व त्रास देतात। मी कायमस्वरूपी इथं कर्मचारी आहे, माझं नेमणूक इथं औद्योगिक पर्यवेक्षक म्हणून झालेली आहे आणि तरीसुद्धा हे आमच्या पदाचा अवमान करतात। आम्हाला अजिबात कुठल्याही गोष्टीचं यांचं सहकार्य नाही आहे, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अवहेलना करतात, आमच्या पदाची अवहेलना करतात, प्रत्येक माणसाची अवहेलना करतात। यांनी वरिष्ठ अधिकारी इथं डॉक्टर वासनिक साहेब होते परंतु ते कालच रिटायर झाले, याच्यानंतर डॉक्टर डवले साहेबांकडे हा चार्ज आलेला आहे। तर माझी हीच विनंती आहे की त्यांनी हा कार्यभार स्वीकारल्यानंतर अशा मनमानी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याबाबतीत काहीतरी पाऊल उचलावं। आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला शासनाने पुन्हा 3 दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर अद्यापही 366 जागा रिक्त आहे, त्यामुळे या रिक्त जागांसाठी 9 जूनपासून प्रवेशाचा 3रा टप्पा राबवला जाणार आहे। आरटीईच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशाची प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाने 2र्या टप्प्यातील प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे। जिल्ह्यात 2र्या टप्प्यातील प्रवेशाचा आकडा 1847 वर पोहोचला आहे। आरटीई अंतर्गत 240 शाळांमध्ये 2255 प्रवेश हे राखीव करण्यात आले होते। या
या राखीव जागेवर 2213 पाल्यांची लॉटरी लागल्यानं त्यांच्याकरता शिक्षण विभागाने 6 एप्रिल पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती. दरम्यान 10 पाल्याचे प्रवेश स्वीकारण्यात आले. यानंतर शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली. यातील उर्वरित 709 रिक्त जागांकरिता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या पाल्यांना प्रवेश देण्यात येत असून 19 मे पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. याकरिता 27 मे ही डेडलाईन देण्यात आली होती. या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील 180 पाल्यांचे प्रवेश करण्यात आले आहे. परंतु अद्यापही प्रवेश शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेशासाठी सलग 2 मुदतवाढ देण्यात आली. 3 जून शेवटची तारीख असताना यामध्ये 6 जूनपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत 1847 प्रवेश निश्चित झाल्यानं अद्यापही 366 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 6 जूनपर्यंत यातील प्रवेश स्वीकारून 8 जूनपर्यंत याचा अहवाल शासनाकडे सादर करावायचा आहे. यातून जागा रिक्त राहिल्यास 9 जूननंतर तिसरा टप्पा राबवला जाणार आहे. वेगवेगळ्या अपघातात हात किंवा पाय गमावलेल्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागवण्याचे काम मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असून दिव्यांगांना आधार देण्यासाठी कृत्रिम अवय व सहायक साधने देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार व साधू वासवानी मिशन यांनी पुढाकार घेतलाय. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्ण गरजूंची तपासणी करून मोठ्या प्रमाणात साहित्य देण्याचे लक्ष हाती घेण्यात आले असून त्यासाठी पूर्व तपासणी शिबिर वरुड येथील शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये 101 अपंग बांधवांच्या हात व पायांचे माप घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. या भव्य शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या 101 अपंग व्यक्तींना कृत्रिम हात व पाय बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे अपंग व्यक्तींना निश्चितच जगण्यासाठी नवी उभारी मिळेल असा विश्वास आहे. दरम्यान शिबिरात रुग्णांची तपासणी केल्यानंतर 40 दिवसांमध्ये साहित्याचे वाटप करण्यात येणार असून शेकडो अपंग बांधवांना आधार मिळालाय. आणि हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया नवीन व ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत राहा फक्त RCN न्यूज. नमस्कार.